श्री स्वामी समर्थ मी प्रांजली स्वामी समर्थांच्या 9 गुरुवार व्रताचे नियम काय आहेत याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम हे 9 गुरुवारचं स्वामींचं जे व्रत आहे या व्रताला आपण कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुरुवात करू शकतो, पण सर्व उत्तम जर आपण श्रावण महिन्यामध्ये या 9 गुरुवारच्या व्रताला सुरुवात केली तर खूप उत्तम, कारण श्रावण महिना हा सर्व व्रत वैकल्यांचा राजा म्हणून ओळखला जातो. पण ठीक आहे, आपणला श्रावण महिन्यामध्ये उपवास करणं किंवा या व्रताला सुरुवात करणं शक्य झालं नसेल तर आपण कोणत्याही महिन्यातील कोणत्याही गुरुवारी सुरुवात करू शकतो. आणि ज्या गुरुवारी आपल्याला या व्रताला सुरुवात करायची आहे त्या गुरुवारी आपल्याला एक नारळ घ्यायचं आहे, एक गुलाबाचं फूल घ्यायचं आहे, थोडीशी खडीसाखर घ्यायची आहे, आणि हे घेऊन आपल्याला आपल्या जवळपास घराच्या जवळपास जिथेही कुठे स्वामींचं केंद्र असेल तिथे जायचं आहे. आता तुमच्या घराच्या आसपास जर स्वामींचं केंद्र नसेल तर आपल्या घरामध्ये स्वामींचा फोटो असेल, स्वामींची मूर्ती असेल, दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्यासमोर बसायचं आहे, आणि हे नारळ, गुलाबाचं फूल, खडीसाखर हातामध्ये पकडायची आणि स्वामींना आपल्याला विनंती करायची आहे. तुमचं नाव सांगायचं, तुम्ही कोणत्या कारणासाठी काय इच्छा मनात धरून ह्या व्रत करत आहात हे सांगायचं, आणि स्वामी हे व्रत माझ्याकडून निर्विघ्नपणे आपण पूर्ण करून घ्यावं, आणि मी जीही काही आपली सेवा करत आहे, जी सेवा करणार आहे याचा आपण स्वीकार करावा, आणि हे व्रत करत असताना तुमची सेवा करत असताना माझ्याकडून काही चूक भूल कळत नकळत झाली तर त्याबद्दल मला क्षमा करावी अशी विनंती करायची आहे. किंवा अजून तुम्हाला जे काही बोलायचं आहे ते तुम्ही बोलू शकता, आणि हे नारळ, गुलाबाचं फूल, खडीसाखर आपल्याला केंद्रामध्ये अर्पण करायचं आहे. आता जर हे आपण घरी करणार असाल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी आपण हे स्वामींना विनंती करून नारळ ठेवणार आपल्या देवघरामध्ये घरच्या, आणि दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या आसपास जर कुठे दत्त मंदिर असेल तर तिथे आपण हे नारळ अर्पण करू शकतो. किंवा तुम्ही जर येणाऱ्या काही दिवसांमध्ये जर केंद्रामध्ये जाणार असाल तर तेव्हा तिथे तुम्ही हे नारळ अर्पण करू शकता. तोपर्यंत देवघराच्या आजूबाजूला एखाद्या चांगल्या स्थळी म्हणजे पवित्र जिथे आपण रोज म्हणजे आंघोळ न करता लागणार वगैरे नाही अशा ठिकाणी ठेवायचं, आणि जेव्हा आपण केंद्रात जाणार तेव्हा ते नारळ आपण केंद्रात अर्पण करायचं. दुसरा नियम म्हणजे जेव्हा ज्या गुरुवारी आपण स्वामींच्या 9 गुरुवार व्रताला सुरुवात करणार आहोत त्या गुरुवारी आपल्याला सर्वप्रथम पूजा मांडणी करायची आहे. आता बरेच जण काय करतात, सायंकाळी 5:30-6:30 या वेळेला पूजा करतात, आणि बरेच जण सकाळी जेव्हा आपली देवपूजा होते तेव्हा पूजा मांडतात. तर हे सर्वस्वी तुमच्यावर आहे की तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करायची आहे किंवा सायंकाळी पूजा मांडणी करायची आहे. आणि पूजा मांडणी केल्यानंतर आपल्याला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही तो बघू शकता. आता हे जे नारळ ठेवलं आहे हे आपण विनंतीचं नारळ ठेवलेलं आहे की आपण स्वामींना सांगितलं आहे की मी व्रताला सुरुवात करणार आहे, त्यामध्ये काही विघ्न वगैरे येऊ देऊ नका. आणि हा संकल्प वेगळा की मी 9 गुरुवार व्रताचे उद्यापन करणार आहे, आपलं गोत्र बोलायचं, आपलं नाव सांगायचं, आपली इच्छा बोलायची, आणि म्हणजे या ज्या 9 गुरुवारी तुम्ही जो उपवास आहे तो दुपारी सोडणार आहात की संध्याकाळी सोडणार आहात, तुम्ही पूजा मांडणी सकाळी करणार आहात की संध्याकाळी करणार आहात हे सर्व बोलायचं आहे, आणि ते पाणी त्यांच्या चरणांजवळ अर्पण करायचं आहे. कारण पहिल्या गुरुवारी जर तुम्ही पूजा मांडणी सकाळी केली तर आपल्याला पूर्ण 9 गुरुवार सकाळी पूजा मांडणी करायची आहे, आणि जर तुम्ही संध्याकाळी केली पहिल्या गुरुवारी तर पूर्ण 9 गुरुवार संध्याकाळी. असं नाही की पहिल्या गुरुवारी तुम्ही सकाळी पूजा करताय, संध्याकाळी उपवास सोडताय, दुसऱ्या गुरुवारी तुम्ही संध्याकाळी पूजा करताय, दुपारी उपवास सोडताय, असं अजिबात नाही. पहिल्या गुरुवारी जर तुम्ही संध्याकाळी उपवास सोडला तर तुम्हाला संध्याकाळीच 9 गुरुवार उपवास सोडायचा आहे. आणि पुढचा नियम म्हणजे बघा की हे व्रत करत असताना आपल्याला प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करायची आहे. आता सेवा म्हणजे काय, तसं तर प्रत्येक गुरुवारी किंवा रोजच आपण स्वामींची नित्यसेवा करत असतो, पण तुम्हाला काही कारणाने म्हणजे तुम्ही जॉब करत असाल किंवा घरामध्ये लहान बाळ वगैरे असेल तुम्हाला शक्य नसेल तर किमान तुम्ही प्रत्येक गुरुवारी स्वामींची सेवा करायची आहे. सेवा म्हणजे काय,
की स्वामी चरित्र सारामृताचा पाठ करायचा आहे. पाठ म्हणजे काय? पहिल्या अध्यायापासून 21व्या अध्यायापर्यंत एकाच जागेवर एकाच वेळी बसून वाचणं म्हणजे स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ होय. हे आपल्याला प्रत्येक गुरुवारी करायचाच आहे. दुसरी गोष्ट म्हणजे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला 11 माळी जप करायचा आहे. माळ म्हणजे काय? एका माळीमध्ये 108 मणी असतात. म्हणजेच श्री स्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा आपण 108 वेळा म्हणतो तेव्हा आपली एक माळ होते. अशा आपल्याला 11 माळी करायच्या आहेत. आणि तारक मंत्र हा आपल्याला 11 वेळा म्हणायचाच आहे. या तीन गोष्टी, या तीन सेवा आपल्याला स्वामींच्या 9 गुरुवार व्रतामध्ये करायच्याच आहेत. आणि त्यानंतर तसं तर आपण ह्या रोज सेवा करत असतो, पण रोज शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी ही सेवा करायचीच आहे. आणि रोजच्या सेवेमध्ये आपण स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय वाचतो, पण गुरुवारी आपल्याला पूर्ण पाठ करायचा आहे. आता हे व्रत करत असताना जर सुतक, पातक, मासिक पाळी आली तर त्या गुरुवारी आपण उपवास करायचा आहे. तुमच्या घरामध्ये दुसरं कोणी असेल पूजा मांडणी करणारं तर पूजा मांडणी करायची आहे, पण हा गुरुवार आपण 9 गुरुवारमध्ये पकडणार नाही. म्हणजे पहिला गुरुवार आपला झाला, दुसऱ्या गुरुवारी आपल्याला मासिक पाळी आली किंवा आपल्याला काही सुतक पातक पडलं तर त्या गुरुवारी आपण उपवास पडणार, पण तो गुरुवार आपण दुसरा गुरुवार म्हणून नाही पकडणार. त्याचा पुढचा जो गुरुवार असेल तो आपण दुसरा गुरुवार म्हणून पकडणार. आणि प्रत्येक गुरुवारी पूजा मांडणी झाल्यानंतर आपल्याला पूजा वगैरे सगळं करायची आहे, आरती करायची आहे, स्वामींची नैवेद्य दाखवायचा आहे. आणि नैवेद्यामध्ये आपण जो घरात स्वयंपाक बनवतो तो स्वयंपाक आणि स्वामींच्या आवडीचा एक पदार्थ आपल्याला बनवायचा आहे, याचा नैवेद्य दाखवायचा, आरती करायची, 9 गुरुवार व्रताची पोथी असते ती पोथीमधील कहाणी वाचायची. आणि त्यानंतर जर तुम्ही दुपारी जेवणार असाल तर दुपारी जेवायचं किंवा संध्याकाळी जेवणार असाल तर संध्याकाळी जेवायचं. आता तुम्ही दुपारीचं जेवण करणार असाल म्हणजे उपवास सोडणार असाल तर तुम्हाला सकाळीच पूजा करावी लागेल. आणि जर संध्याकाळी उपवास सोडणार असाल तर तुम्ही सकाळी पण करू शकता किंवा सायंकाळी 5:30-6 वाजता पण करू शकता, काहीच हरकत नाही. आता हे व्रत करत असताना जर आपल्याला दुसऱ्या गावी जावं लागलं तर तेव्हा पण आपण त्या गुरुवारी उपवास पकडायचा, पूजा मांडणी करायची नाही आणि तो गुरुवार आपण आपल्या 9 गुरुवार व्रतामध्ये काउंट करणार नाही. पुढचा नियम म्हणजे शेवटचा जो 9वा गुरुवार असेल त्या गुरुवारी आपल्याला या 9 गुरुवार व्रताचं उद्यापन करायचं आहे. उद्यापन कसं करायचं हा डिटेलमध्ये व्हिडिओ तुम्हाला येईलच, पण 9व्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं. आणि ज्या दिवशी आपलं 9 गुरुवार व्रताचं उद्यापन आहे त्या दिवशी पूर्ण स्वामींना जो म्हणजे जेवण आवडतं, जे पदार्थ आवडतात ते सर्व पदार्थ बनवायचे, छान पूजा मांडायची, जो आपण संकल्प केला होता तो संकल्प सोडायचा आणि नैवेद्य आरती वगैरे सगळं करून आपण याचं उद्यापन करायचं. तसंच तुम्ही पहिल्या गुरुवारी आणि 9व्या गुरुवारी, तसं तुम्ही 9 गुरुवार जर तुम्हाला शक्य झालं तर स्वामी समर्थांचं केंद्र तुमच्या घराजवळ असेल तर आपण तिथे जाऊ शकतो. प्रत्येक गुरुवारी जर म्हणजे किंवा या 9 गुरुवार व्रताचं व्रत चालू असताना एखाद्या गुरुवारी आपण स्वामींच्या मठामध्ये आरती घेऊ शकतो, किंवा केळी असतील किंवा अजून कोणते फ्रूट्स असतील हे तिथे आपण प्रसाद स्वरूपात वाटू शकतो, किंवा अजून काही जर तुम्हाला सेवा करायच्या असतील तर तुम्ही करू शकता. पण ज्या मी आत्ता सांगितल्या या बेसिक गोष्टी आहेत, या गोष्टी आपल्याला पाळायच्याच आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, आपल्या मनामध्ये हवी श्रद्धा, विश्वास, आपण हे सगळे नियम पाळले, व्यवस्थित स्वामींचे गुरुवार केले, पण आपल्या मनामध्ये श्रद्धाच नसेल, विश्वास नसेल तर या गोष्टींचा काहीही उपयोग नाही. हे व्रत करत असताना स्वामींवर पूर्ण श्रद्धा ठेवा, पूर्ण विश्वास ठेवा की ज्याही गोष्टीसाठी मी हे व्रत करत आहे ती माझी गोष्ट, ते माझं कार्य, हे व्रत सुरू असतानाच पूर्ण होणार आहे आणि स्वामीच माझी ही इच्छा पूर्ण करणार आहेत, असा दृढ विश्वास स्वामींवर ठेवा. त्यांना शरण जा, अगदी मनापासून स्वामींची सेवा करा. नित्य सेवा जर शक्य असेल तर नित्य सेवा करा, पण तुम्हाला रोज जर शक्य नसेल तर प्रत्येक गुरुवारी जी सेवा सांगितली आहे ती सेवा करा.
व्यवस्थित स्वामींची पूजा आरती नैवेद्य करा आणि हे नऊ गुरुवारचं व्रत निर्विघ्नपणे स्वामी माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी स्वामींना विनंती करून आपल्या व्रताला सुरुवात करा आणि मग बघा तुमचं हे नऊ गुरुवारचं व्रत कसं निर्विघ्नपणे पूर्ण होईल आणि तुम्ही ज्याही इच्छेसाठी हे व्रत कराल ती तुमची इच्छा या नऊ गुरुवारच्या आत किंवा हे नऊ गुरुवार पूर्ण होईपर्यंत 100% पूर्ण होईल आणि तुमची जर इच्छा पहिल्याच गुरुवारी दुसऱ्याच गुरुवारी किंवा तिसऱ्याच गुरुवारी जर पूर्ण झाली तरीही आपल्याला पूर्ण हे नऊ गुरुवारचं व्रत पूर्ण करायचं आहे, मध्येच सोडायचं नाही आहे. श्री स्वामी समर्थ.